हॅलो स्टुडंट, माझ्या प्रत्येक व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत मिळविण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण टॉपिक नंबर 3 रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिपमध्ये ॲडमिशन ऑफ पार्टनर पार्ट 1 बघितला. यामध्ये आपण संपूर्ण ॲडमिशन ऑफ पार्टनरची इन्फॉर्मेशन घेतली, सोबतच न्यू रेशो अँड सॅक्रिफाईज रेशो याचे फॉर्म्युले बघितलेत आपण. आज या फॉर्म्युल्यांप्रमाणे आपण प्रॅक्टिकल सम सोडविणार आहोत. तर चला पाहूया फॉर्म्युले. हे फॉर्म्युले तुम्ही वहीवर लिहून घेऊन माझ्यासोबतच प्रॅक्टिस पण करायची आहे. न्यू रेशो काढण्यासाठी आपल्याला दोन रूल फॉलो करावे लागत असतात. त्यामध्ये पहिला येतो बॅलन्स ऑफ 1 इज इक्वल टू 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर. सेकंड, न्यू रेशो इज इक्वल टू बॅलन्स ऑफ 1 इंटू ओल्ड रेशो. बी, सॅक्रिफाईज रेशो. सॅक्रिफाईज रेशो काढण्यासाठी आपल्याला पुढील रूल फॉलो करावा लागतो. त्यामध्ये सॅक्रिफाईज रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला न्यू रेशो आणि सॅक्रिफाईज रेशो यांचे फॉर्म्युले पाठ असणे खूप महत्त्वाचे असते. यावरून आपण पुढील सम सोडूया. तर पहिले सम घेऊ. सर्वप्रथम आपण प्रॅक्टिस करूया कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो. न्यू रेशोचे आपण दोन गणितं घेऊ. पहिलं, मोहन अँड गणपत आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:3. म्हणजे त्यांचा ओल्ड रेशो हा 2:3 आहे. दे ॲडमिटेड चंद्रकांत फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. त्यांनी चंद्रकांत नावाच्या न्यू पार्टनरला 1/4 शेअर्सने ॲडमिट केलं. म्हणजे त्यांना 1/4 शेअर्स हा फ्युचर प्रॉफिटमध्ये मिळणार आहे. कॅल्क्युलेट द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ मोहन गणपत अँड चंद्रकांत. तर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो मोहन गणपत आणि चंद्रकांतचा काढायला सांगितलं आहे आपल्याला. तर मग आपल्याला न्यू रेशो काढण्यासाठी दोन रूल्स फॉलो करावे लागतात. पहिलं सूत्र होतं बॅलन्स ऑफ 1 इज इक्वल टू 1 मायनस न्यू पार्टनर शेअर, आणि दुसरं होतं न्यू रेशो इज इक्वल टू बॅलन्स ऑफ 1 इंटू ओल्ड रेशो. या दोन्ही सूत्रांचा वापर करून आपल्याला हे गणित सोडवावं लागेल. तर चला सोडवूया फॉर्म्युला. फॉर्म्युला खाली घेऊ. 1, बॅलेन्स ऑफ 1 इज इक्वल टू 1 मायनस न्यू पार्टनर शेअर. 2, याच्यात आपण किमती टाकू 1 मायनस, आता न्यू पार्टनरचा शेअर आपल्याला 1/4 दिला आहे म्हणून 1/4. खालच्या ओळीवर हे सोडवताना बघा, लक्ष द्या की 1 प्रत्येक पूर्णांक संख्येचा छेद 1 असतो, म्हणून 1/1 वजा 1/4. तर आता इज इक्वल टू 1×4 या पद्धतीने वजा 1×1 म्हणून लिहू आपण 1/1 × 1/4. 1/4 इज इक्वल टू 4×1 = 4, त्याच्यामुळे 4, वजा 1×1 = 1, 1/4 3/4 म्हणून बॅलन्स ऑफ 1 आला 3/4. आता सेकंड रूल न्यू रेशोचं सूत्र आहे बॅलन्स ऑफ 1 इंटू ओल्ड रेशो. खालच्या ओळीवर तिन्ही पार्टनरचे नावं लिहून घेऊ आपण. पहिला आहे मोहन, एक ओळ सोडून खालच्या ओळीवर गणपत, आणि तिसरा पार्टनर आहे न्यू पार्टनर चंद्रकांत. आता तिघांचा बॅलन्स ऑफ 1 हा 3/4 असणार आहे, म्हणून सर्वप्रथम मोहनचा 3/4 इंटू
ओल्ड रेशो वरती आपल्याला दिसतो आहे 2:3, बरोबर आहे. तर 2 + 3 5 होतात, म्हणून 2/5 2/5 इज इक्वल टू, त्यांचा गुणाकार करून घेऊ, 3 × 6 म्हणून 6/5 = 20 म्हणून 20. त्याच्यानंतर गणपत, गणपतचा बॅलन्स ऑफ 1 3/4 गुणिले दोघांची बेरीज 3/5 इज इक्वल टू 3 × 9 म्हणून 9/5 = 20 20. आता एक सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला, हे 20 मधून 6 आणि 9 हे वजा करून घ्यायचे आहेत, म्हणून 6 9 15 झालेत, 15 मधनं 20 गेलेत म्हणून राहिलेत 5 5/20. तर हा मिळाला आपल्याला चंद्रकांतचा शेअर. आता न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, प्रॉफिट शेअरिंग रेशो इज ॲज 9:5 हा न्यू रेशो आला. तर हे गणित वहीमध्ये लिहून घ्या व्यवस्थित, आणि आता बघूया आपण पुढचं गणित. लक्ष द्या, अजय अँड विजय आर इक्वल पार्टनर, इक्वल पार्टनर. दे डिसाइडेड टू ॲडमिट जय इन द फर्म फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. कॅल्क्युलेट न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ अजय विजय अँड जय. गणितात दिलेल्या इन्फॉर्मेशननुसार ओल्ड रेशो ऑफ अजय अँड विजय इज इक्वली म्हणजे 1:1 अँड दे डिसाइडेड टू ॲडमिट, कोणाला ॲडमिट केलं, जयला, जय इन द फर्म फॉर 1/4 शेअर फ्युचर प्रॉफिट, फ्युचर प्रॉफिट शेअर 1/4 म्हणजे 4 भागांपैकी 1 भाग. आता घेऊ आपण फॉर्मुला. फॉर्मुला खालच्या ओळीवर पहिला फॉर्म्युला आहे, बॅलेन्स ऑफ 1 इज इक्वल टू 1 - न्यू पार्टनर्स शेअर. खालच्या ओळीवर घेऊ, इज इक्वल टू 1 - न्यू पार्टनर शेअर, न्यू पार्टनर शेअर आहे 1/4. तर लास्ट गणिताप्रमाणेच इथे पण याचा अर्थ झाला 1/1 इज - 1/4. खालच्या ओळीवर घेऊ, 1 × 4 = 4 - 1/4 इज इक्वल टू 3/4 3/4 हा झाला बॅलेन्स ऑफ 1. खालच्या ओळीवर घेऊ, 2 न्यू रेशो इज इक्वल टू बॅलेन्स ऑफ 1 × ओल्ड रेशो, ओल्ड रेशो. तर चला किमती टाकू खाली, इथे तिन्ही पार्टनरचे नावं लिहून घेऊ. सर्वप्रथम अजय इज इक्वल टू खालच्या ओळीवर, विजय इज इक्वल टू, आणि तिसरा पार्टनर जय इज इक्वल टू बॅलेन्स ऑफ 1 3/4 आहे म्हणून 3/4 × ओल्ड रेशो, ओल्ड रेशो 1:1 आहे म्हणून 1/2 इज इक्वल टू 3 × 3 आणि 4 × 8. खाली घेऊ, 3/4 × 1/2 बरोबर 3 × 3 / 4 × 8 म्हणजे 3 × 3 = 6 झालेत, 6 8 गेलेत म्हणून 2/8 हा तिसऱ्या पार्टनरचा शेअर आला. आता प्रॉफिट शेअरिंग रेशो, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो 3:3:2 हा न्यू रेशो येतो आहे आपला.
यानंतर आपण बघू कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशोचं पहिलं गणित. ए अँड बी आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 6:4. सी इज ॲडमिटेड ॲज अ पार्टनर. द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ ए बी अँड सी इज 10:6:4. फाइंड आउट द सॅक्रिफाईस रेशो. गणितामध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे लिहून घेऊ. ओल्ड रेशो इज इक्वल टू 6:4. नंतर न्यू रेशो इज इक्वल टू 10:6:4 अँड सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ?. खाली घेऊ सॅक्रिफाईस रेशो. सूत्र टाकू त्याचं. सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इन मायनस न्यू रेशो. पहिला पार्टनर आहे ए, म्हणून घेऊ ए इज इक्वल टू आता ओल्ड रेशो 6:4 आहे म्हणून 6:10 लिहू आपण. 6:10 मायनस न्यू रेशो 10:6:4 आहे म्हणून 10:20 लिहितो. दोन अपूर्णांकांची वजाबाकी करण्यासाठी छेद हा समान पाहिजे असतो म्हणून इथं पहिले छेद समान करू. 10 × 2 केले तर 20 होतील म्हणून लिहितो 6×2/10. 6×2/10. त्याच्यानंतर मायनस 10×1/20×1 बरोबर. आता 6×12 होतात आणि 10×2/20 होतात म्हणून 12 × 10 = 10/20 किंवा 10×2/20 म्हणून छेद समान झाला म्हणून ती संख्या 20 घेतली आपण खाली. त्यानंतर पुढे 12×10 गेले राहिले 2/20 म्हणून याचा अर्थ असा झाला की ए ने सॅक्रिफाईस केले 2 शेअर आउट ऑफ 20 शेअर्स. आता पाहूया आपण बी पार्टनर. बी इज इक्वल टू त्याचा ओल्ड रेशो आहे 4:10 म्हणून आपण लिहू 6:20 बरोबर. आता इथे पण छेद समान करण्यासाठी 2 करू 4×2 आणि 10×2 वजा 6×1/20×1 घेऊ. 6×1/20×1 म्हणजे 10×20 होतील आणि छेद समान होऊन जाईल. 20×1 करावा लागेल आपल्याला 20×1 बरोबर. आता 4×8 होतील आणि 6×6 होईल म्हणून 8/20 + 6/20 म्हणून आपण डायरेक्ट लिहू शकतो 8 + 6/20 बरोबर आहे. याच्या पुढे घेऊ 8×6 गेलेत उरलेत 2 म्हणून लिहू आपण इज इक्वल टू 2/20. त्यानंतर याचा अर्थ झाला बीने 2 शेअर सॅक्रिफाईस केलेत 20 शेअर्सपैकी म्हणून आपण खाली लिहू बी सॅक्रिफाईस टू शेअर्स आउट ऑफ 20 शेअर्स. म्हणजे सॅक्रिफाईस रेशो
हाँ, टू एज टू और वन एज वन झाला, बे एक बे होतात. और टू अपॉन 20 एज टू अपॉन 20 या पद्धतीने. पाहू आपण दुसरं गणित. आकाश अँड बादल आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2, म्हणजे ओल्ड रेशो झाला आपला 3:2. दे ॲडमिटेड सागर ॲज अ पार्टनर. द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आकाश अँड बादल अँड सागर इज 5:3:2, म्हणून न्यू रेशो झाला आपला 5:3:2. फाइंड आउट सॅक्रिफाईज रेशो, म्हणजे सॅक्रिफाईज रेशो इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग आता सॅक्रिफाईज रेशोचा फॉर्म्युला टाकू आपण. खालच्या ओळीवर लिहू, सॅक्रिफाईज रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. पहिला पार्टनर आहे आपला आकाश, म्हणून घेऊ आकाश इज इक्वल टू ओल्ड रेशो आहे 3:2, म्हणजे 3 + 2 = 5 होतात, म्हणून 3/5 आणि 3/5 वजा न्यू रेशो आहे 5:3:2, म्हणून त्या सर्वांची बेरीज 10 होते, म्हणून लिहू 5/10. इथे पण 5 आणि 10 आला, म्हणजे 10 मोठा आहे, म्हणून छेद समान करण्यासाठी आपण करू 3×2 आणि 5×2, म्हणून 3×2/5×2 वजा 5×1/10×1 बरोबर 3×2 = 6 होतात, म्हणून 6 + 5 = 5 छेद समान झाला 10 इज इक्वल टू 1/10. याचा अर्थ झाला आकाश सॅक्रिफाईज 1 शेअर आउट ऑफ 10 शेअर्स. आता दुसरा आहे बादल इज इक्वल टू, याचा ओल्ड रेशो आहे 3:2, म्हणजे 2/5 वजा न्यू रेशो आहे 3/10 येईल, 3/10 बरोबर. इथे पण छेद समान करण्यासाठी आपण 2 पहिल्या अपूर्णांकाला गुणू, म्हणून 2×2/5×2 वजा 3×1/10×1 बरोबर 2×4 होतात, म्हणून 4 + 3 = 3, म्हणून -3 छेद समान करण्यासाठी आपले उत्तर येते 10. 5×2 = 10 आणि 10 = 10, म्हणून 10 इज इक्वल टू 4 + 3 = 1, 1/10. म्हणून बादलने पण 1 शेअर सॅक्रिफाईस केला, म्हणून खाली लिहू आपण बादल सॅक्रिफाईज 1 शेअर आउट ऑफ 10 शेअर. म्हणून खाली लिहू आपण सॅक्रिफाईज रेशो इज इक्वल टू 1/10 = 1/10 or 1:1. तर या पद्धतीने सोडवावं लागेल.